नमस्कार मित्रांनो, पाहूया सराव संच 5.2। त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर परत सबस्क्राईब करू नका, आणि ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब फक्त तुम्हाला एकदाच करायचे आहे, प्रत्येक व्हिडिओ पाहताना सबस्क्राईब करू नका, त्यामुळे तुम्ही अनसबस्क्राईब होतात। सबस्क्राईब फक्त एकाच व्हिडिओला करायचं आहे, आणि सोबतची बाजूची बेल आयकॉन प्रेस करून घ्या, आणि त्यात दिलेली ऑल नोटिफिकेशन ओके करा। त्यामुळे काय होणार, जे नवीन व्हिडिओ अपलोड केले जातात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत असते, त्यामुळे परत सबस्क्राईब करू नका, सबस्क्राईब फक्त एकदाच करायचे असते। आणि याआधीच्या प्रश्नांची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील तर वरच्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। सोबतच चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये बऱ्याचशा प्रकरणांची व्हिडिओ अपलोड केले गेलेली आहेत, जर तीही तुम्ही पाहिली नसतील तर चॅनलच्या वरती प्लेलिस्ट नाव असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, आणि त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही राहिलेली व्हिडिओही पाहू शकता। चला तर मित्रांनो पाहूया आजचा प्रश्न। तर प्रश्न आहे की जर पी बिंदू हा ए आणि बी यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काढा। म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की हे एक रेषा असणार, ह्या रेषेवरती हा ए बिंदू असेल आणि हा बी बिंदू असेल, आणि त्यात सांगितलं की पी बिंदू हा ए आणि बी यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे 2:3, म्हणजे हा 2 भाग असेल आणि हा 3 भाग, 2:3 ह्या गुणोत्तरात जर विभाजन करत असेल तर पी बिंदूचे निर्देशक काढा। तर या ठिकाणी जो बिंदू आहे हा पी असणार, तर याचे निर्देशक काढायचे आहेत। ए आणि बी चे निर्देशक दिलेले आहेत, मग आपण याचे निर्देशक काय मानून घेऊ, एक्स आणि वाय मानून घेऊ। याचे x1 y1, याचे x2 y2, याप्रमाणे मानून, आणि आपण या ठिकाणी लावणार रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्रानुसार। रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्रानुसार म्हणजे बाय सेक्शन फॉर्म्युल्यानुसार याला सोडवणार, आणि त्याप्रमाणे पी बिंदूचे निर्देशक मिळतील। तर मग पहा, सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला, तर यांना मानून घेऊ आपण या ठिकाणी उकलमध्ये। आधी सांगणार की समजा पी बिंदूचे निर्देशक काय असणार, एक्स आणि वाय। समजा पी बिंदूचे निर्देशक एक्स वाय मानू। मग पी बिंदूचे निर्देशक मानले आपण एक्स आणि वाय, व या ठिकाणी ए बिंदूचे निर्देशक ए बिंदूचे निर्देशक असणार x1 y1, आणि सोबतच बी बिंदूचे निर्देशकही मानून घेऊ, बी बिंदूचे निर्देशक। आता बी बिंदूचे निर्देशक x2 आणि y2 मानू। तर याप्रमाणे या ठिकाणी मानू लिहायची गरज नाही, मग याप्रमाणे मानून घेऊया। म्हणजेच काय, सपोज कॉर्डिनेट ऑफ बी पी काय असणार, एक्स वाय, अँड कॉर्डिनेट ऑफ ए x1 y1, अँड कॉर्डिनेट ऑफ पॉईंट बी x2 y2, याप्रमाणे सपोज करून घेतलेले आहेत। आणि यात सांगितले की रेषाखंडाचे 2:3 या गुणोत्तरात विभाजन करत असतील। आता 2:3 या गुणोत्तरात विभाजन करतात, म्हणून आपण यांना मानून घेऊ, हा असणार m आणि हा असणार n। मग या ठिकाणी काय मिळणार, m इज टू n काय असणार, मग दिल्याप्रमाणे तो असणार 2:3, तो असणार 2:3 याप्रमाणे मानून घेतलेलं आहे। मग आता आपण घेऊ रेषाखंडाच्या विभाजनाच्या सूत्रानुसार। म्हणून रेषाखंडाच्या
विभाजनाच्या सूत्रानुसार पाय सेक्शन फॉर्म्युला त्याप्रमाणे एक्स काय असणार त्याप्रमाणे एक्स सॉरी त्याप्रमाणे एक्स जो मिळतो तो असतो यम एक्स टू प्लस यन एक्स वन अपॉन यम प्लस यन हा असतो एक्स आणि वाय काय असतो वाय बरोबर असतो यम वाय टू प्लस यन वाय वन अपॉन यम प्लस यन याप्रमाणे एक्स मिळेल याप्रमाणे वाय मिळेल मग आता आपण एक्समध्ये किमती भरूया तर एक्समध्ये किमती भरताना पहा काय तर या ठिकाणी यम यम बरोबर काय मिळाला तर तो आहे दोन गुणिला एक्स टू एक्स टू या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात एक्स वन एक्स वन म्हणजे एक्स सॉरी ए बिंदूचे निर्देशक मग एक्स वन असणार हा मायनस वन आणि हा सेवन या ठिकाणीही बी बिंदूचे हा फोर आणि हा मायनस थ्री मग याप्रमाणे एक्स टू काय असणार एक्स टू हा आहे फोर मग हा असणार फोर प्लस यन यन आहे तीन आणि नंतर दिला आहे एक्स वन हा आहे मायनस वन इंटू मायनस वन अपॉन यम प्लस यन यम आहे दोन प्लस यन आहे थ्री आता याला सोडवा फोर टू जा एट प्लस हा प्लस मायनस मायनस थ्री वन जा थ्री अपॉन थ्री प्लस फाय थ्री प्लस टू फाय परत याला सोडवा काय असणार हा बाहेर येणार एट प्लस मायनस मायनस हा थ्री अपॉन फाय बरोबर काय असणार एट मायनस थ्री मिळणार फाय अपॉन फाय म्हणजेच एक्स बरोबर काय मिळणार फाय अपॉन फाय वन म्हणजेच एक्स बरोबर मिळणार तुम्हाला वन आता एक्सची व्हॅल्यू मिळाली वन आता काढणार वाय मग वाय काढताना परत त्याचप्रमाणे किमती लिहिणार यम बरोबर किती आहे तर टू हा टू इंटू वाय टू आहे मायनस थ्री प्लस यन बरोबर आहे थ्री इंटू वाय वन आहे सेवन सेवन अपॉन यम प्लस यन म्हणजे टू प्लस थ्री बरोबर मग आता याला सोडवायचं आहे याला सोडवून पहा काय मिळणार थ्री टू जा सिक्स हा मायनस आहे म्हणजे मायनस सिक्स प्लस थ्री सेवन जा ट्वेंटी वन अपॉन थ्री प्लस टू फाय परत हा प्लस हा मायनस हा प्लस प्लस मायनस मायनस म्हणजे ट्वेंटी वन मायनस सिक्स मिळणार फिफ्टीन अपॉन फाय परत किती मिळणार पाच त्री पंधरा म्हणजे हा मिळणार पंधरा म्हणजेच वाय बरोबर किती मिळाला थ्री म्हणजे एक्स मिळाला तुमचा वन आणि वाय बरोबर मिळाला थ्री म्हणून काय सांगणार की पी बिंदूचे निर्देशक म्हणून पी बिंदूचे निर्देशक बरोबर काय असणार पी बिंदूचे निर्देशक एक्स आहे तुमचा वन आणि वाय आहे थ्री म्हणजेच वन थ्री तर पी बिंदूचे निर्देशक असणार एक आणि तीन तर ह्याप्रमाणे तुम्हाला हे उदाहरण सोडवायचे असेल तर यासाठी तुम्हाला लक्षात काय ठेवायचे आहे तर रेषाखंडाच्या विभाजनाचे सूत्र ते काय असणार एक्स बरोबर असणार यम एक्स टू प्लस यन एक्स वन अपॉन यम प्लस यन आणि वायचे असणार यम वाय टू प्लस यन वाय वन अपॉन यम प्लस यन ह्याप्रमाणे ह्या उदाहरणाला सोडवायचे असेल मित्रांनो परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या उदाहरणांसोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळते धन्यवाद.